हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी प्रेसिला, फॅशन लाईफ विथ प्रेसिलामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे केसांच्यावरती, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेहंदीपासूनच आपल्या केसांना कसा नॅचरल कलर करायचा. तर हे आहे ओझनचे हिना कंडिशनर, आणि ह्याचा व्हिडिओ मी अगोदरच पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपल्याला कलर करायचा असतो पण तो केमिकल फ्री, आणि केमिकल फ्री पाहिजे असेल तर नॅचरल कलर कसा करता येईल हे मी दाखवणार आहे. आणि ही जी हिना कंडिशनर आहेत एकदम नॅचरल आहे, ह्याला असा खूप कलर नाही आहे, पण ह्यामध्ये असं मी काहीतरी एक वस्तू जी घालणार आहे त्याने तो कलर खूप छान येईल, आणि त्याची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. केसांना अप्लाय करून पण दाखवणार आहे. आता मी मेहंदी भिजवते, आणि कशी भिजवते हे दाखवते. किती तास भिजवणार आहे, किती तासानंतर केसांना अप्लाय करायचं आहे, किती तास ठेवायचे आहे, आणि केस धुतल्यानंतर काय करायचे ते पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि अशी कुठली जी सिक्रेट आहे गोष्ट जी मी मेहंदीमध्ये ॲड करणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की सम. इथे मी एक बीटरूट घेतलं आहे आणि त्याचं सोलून घेतलेलं आहे, आणि आता हे मी मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक करून घेणार आहे. तर बारीक करताना ह्यामध्ये मी पाणी घालून घेते, कारण मेहंदी भिजवताना आपल्याला पाण्याची गरज आहे. त्यासाठी अगोदरच आपण बीटरूट बारीक करताना ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते, अर्धा ग्लासपेक्षा कमी घातलं तरी पण चालून जाईल, आणि ह्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवणार आहे. आता हे बारीक करून घेतलं, हे तुम्हाला दिसत असेल. तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, आणि जो वरती बीटरूटचा जो कस राहतो तो काढून टाकायचा आहे आपल्याला, तो घ्यायचा नाही. फक्त बीटरूटचं जे आहे ते पाणीच घ्यायचं आहे, आणि ह्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवून घ्यायची आहे. आता तुम्ही बघत असाल की किती छान असा कलर आलेला आहे बीटरूटच्या पाण्याला, मस्त एकदम नॅचरल कलर आहे. तर आता ह्यामध्ये मी भिजवते मेहंदी, आणि ही जी हिना कंडिशनर आहे नॅचरलच आहे. मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने ही जी मेहंदी आहे ती मी भिजवून घेतलेली आहे. तर ह्या मेहंदी पेस्टला तुम्ही कमीत कमी 2 ते 3 तास भिजवून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या हेअरला अप्लाय करायचं आहे. मी अप्लाय करताना सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवणार आहे. मेहंदी मी 3 तास भिजून घेतलेली आहे. ह्यामध्ये मी आता कोरफडचा जेल वापरणार आहे. आता इथे मी कोरफड घेतलेली आहे जे आपल्या जवळ अवेलेबल असतेच, आणि जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही जो जेल येतो तोही वापरू शकता. तर ह्यामध्ये आता मी जो पल्प आहे तो काढून घेते आहे, रिमूव्ह करते त्या कोरफडमधून आणि मेहंदीमध्ये घालून घेणार आहे. आता कोरफडचे फायदे म्हणजे आपले केस गळणे, आपल्या केसाला डँड्रफ होणे, आपले केस ड्राय होणे ह्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर आपण ही मेहंदीमध्ये सुद्धा घालून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा आपल्या केसांना मेहंदी अप्लाय करतो तेव्हा आपले केस खूप सॉफ्ट बनतात आणि खूप शायनी बनतात. तर हे आहेत कोरफडचे फायदे. आता हा जेल जो काढून घेतला आहे तो पूर्णपणे काढून घेतल्यानंतर मेहंदीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. जेल घातल्यानंतर खूप छान असा कलर दिसत आहे. तर आता मी केसांना मेहंदी लावत आहे, आणि हातामध्ये घातलेत ग्लोव्ज, ते पण प्लास्टिकच्या आहेत. आता मी मेहंदी कशी लावते हे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवत नाही, कारण ह्याचा व्हिडिओ मी अगोदर तुम्हाला शेअर केलेला आहे. Thank you.
केले, जमतच नव्हतं कारण प्लास्टिकचे होते ना ते, त्यामुळे जमत नव्हतं. पिशवी सारखे असतात ना ते ग्लोव्स, त्यामुळे जमत नव्हतं. दुसरे रबरचे असतात ना, त्याने व्यवस्थित होते. केसांना मेहंदी मी इथपर्यंत लावून घेतले, स्वतःच्या हाताने थोडासा ना वेळ पण लागतो आणि थोडस असं म्हणजे व्यवस्थित लावता येते तशी. आता काय माझी केस खूप छोटी आहे, त्यामुळे मी लावली आहे. आता हे सुद्धा असं आहे ते कव्हर करते. केसाला इथे पण लागलंय. ओके, तर आता ही केसांना अप्लाय केलेली मेहंदी आहे ती मी एक तास ठेवणार आहे 60 मिनिटं, आणि त्यानंतर मी वॉश करणार आहे. केस धुतली आहेत मस्त छान, असा कलर आलेला आहे केसांना मस्त, तुम्हाला असं दिसत असेल ह्याच्यामध्ये. तर जसा तो दिसतो ना त्यापेक्षाही डार्क आहे कलर, आणि खूप सॉफ्ट अशी केसेस झाली आहेत. आणि अजून एकदा आपल्याला हेअरवॉश करायचं आहे, पण त्याच्या अगोदर रात्री केसांना ऑइलिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, खूप सारं ऑइलिंग करायचं आहे. आणि सकाळी केस स्वच्छ धुवून घ्यायची शॅम्पूने, तेव्हा काय होते माहिती आहे का, केस आपले एकदम शायनिंग स्मूथी होतात, खूप छान होतात. आता ही कशी मेहंदी लावल्यानंतर थोडीशी, पहिल्यांदा आपण हेअरवॉश करतो तेव्हा केस थोडीशी आपल्याला अशी रफ वाटत असतील, कारण तेव्हा फक्त आपण केस जेव्हा धुतो शॅम्पूचा वापर करायचा नाही, फक्त जो मेहंदी आहे ती व्यवस्थित धुवून टाकायची आहे. त्यानंतर रात्री आपल्याला केसांना ऑइलिंग करून केस आपले पुन्हा धुवायचे आहेत, तेव्हा केस खूप छान स्मूथी बनतात, खूप शायनिंग पण येते केसांना. तर अशा पद्धतीने मी नॅचरल कलर माझ्या केसांना केलेला आहे, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. आणि मेहंदी कुठली पण मेहंदी वापरत असाल तर खूप छान ब्रँडची वापरा. आणि ही ओझोनची कंडिशनर आहे ती खूप छान आहे, मी भरपूर वर्षापासून वापरते, त्यामुळे माझा स्वतःचा एक अनुभव आहे. तुम्हाला जर केसांना खूप डँड्रफ होत असेल तोही त्या मेहंदीने कमी होतो आणि केस गळतीसुद्धा थांबते. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ, केसांना नॅचरल कलर कसा करायचा. आय होप की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाही असेल. आवडला असेल तर खूप छान असेल, लाईक आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा केसांना मेहंदी अशा पद्धतीने लावायची नॅचरल कलर येण्यासाठी, खूप छान आहे. आणि मी जर सांगितलेली मेहंदी वापरली तर खूपच छान आहे. आणि ही ऑनलाईन भेटते, ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती सुद्धा भेटते. चला मग, बाय बाय.